अक्कलकोट तालुक्यातील बहुजन चळवळीतील अग्रगण्य नाव म्हणजे दिवंगत कालकाची सतीजी सोनकांबळे यांच्या जन्मदिवसानिमित्त सतीश बौद्ध सामाजिक संस्था, प्राध्यापक राहुल रोही मित्र परिवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सिद्धार्थ सोशल फाउंडेशन, सम्यक उद्योग समूह यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे गरजू रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राठोड सर, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, तसेच विविध डॉक्टर, कर्मचारी, पारिचारिका आणि सतीजी सोनकांबळे यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांनी केलेल्या चांगल्या विधायक कामाची पोचपावती म्हणूनच आज अनेक नवे नेतृत्व उभे असल्याची या ठिकाणी उजाळा प्राध्यापक राहुल रुही आणि अविनाश मडीखांबे यांनी दिला. प्रतिनिधी अशफाक मुल्ला, ANC न्यूज, अक्कलकोट. आज दिवंगत कालगतीत माननीय सतीजी सोनकांबळे यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्तानं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले, त्यापैकीच एक आम्ही. आणि त्यांनी सांगितलेल्या विधायक मार्गावरती जाण्याचा, चालण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांनी आपल्या हयातीमध्ये त्यांच्या वाटेला जेवढं जीवन त्यांच्या वाटेला आलं त्या वाटेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं मोलाचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे. अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत, पक्षाचं काम केलेलं आहे, अनेक गोरगरिबांचं काम तहसीलदारच्या माध्यमातून असू देत गोरगरिबांची सेवा करण्याचं काम त्याने केलेलं आहे. त्यांची जी पोकळी त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली आहे ती पोकळी कधीच या ठिकाणी भरून निघणार नाही, कारण भीष्म पितामह एकटाच होत असतो असे या तालुक्याचे की मेकर एक थिंकिंग टँक म्हटलं तरी वावर ठरणार नाही. जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटोले गटाच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करून एक त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे. सतीश सोनकांबळे आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ते होते, त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते या तालुक्यामध्ये निर्माण झाले, त्यातलाच एक मी आहे. त्यांच्या आत्मेस शांती लाभो असं तथागत मुखाचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांचं जे उरलेलं स्वप्न आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ते पूर्ण करू असं मी या वेळी अशी भावना व्यक्त करतो.